शिवजयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात होणार आहे. भुदरगडावर 24 फेब्रुवारी पासून आपल्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात करणार असल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहिमेसाठी पुढाकार घेतलाय. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी गेल्या वर्षीपासून त्यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातून वृक्षारोपणाला सुरुवात केली आहे. त्याचं अनुकरण राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये होऊ लागलंय. मे महिन्यात शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या आणि गडकोटांच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलंय त्या गडकोटांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. उघडे बोडके गड आता हिरवेगार करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे येत्या 24 फेब्रुवारीपासून भुदरगड किल्ल्यापासून वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीनं गडकिल्ल्यांचा समृद्ध वारसा जतन करणं म्हणजेच छत्रपती शिवरायांचे विचार जतन केल्यासारखं होईल असं मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलंय. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला असं आव्हान आहे की प्रत्येक गड आपण जो उघडाबुडका आहे जो अस्वच्छ आहे तो आपण स्वच्छ करूया. आणि त्याची सुरुवात बरेच जण करत असतील पण 24 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून समानगड येथे आपण सुरू करत आहोत. मी स्वतः तिकडे स्वच्छतेला येणार आहे. आपण सगळ्यांनी या आणि आपण गड स्वच्छ करूया. त्याचबरोबर आपण प्लॅन करूया दर आठवड्याला कसं जाता येईल. आपण प्लॅन करूया किती जणांना रोज जाता येईल. आपण प्लॅन करूया की पुढे झाडं कशी लावता येईल. आपण भले एक झाडानं सुरुवात करू त्याची लाख झाडं कशी होतील याचा प्लॅन करूया. पण प्लॅन स्वतःपासून करूया. प्रत्येकानं स्वतःहून इन्व्हॉल्व्ह व्हा एवढी कळकळची म्हणते.